कुठं म्हणजे तुला काय कळायचं आता सकाळच्या सकाळी काय असलं आडव बोलायला तुम्हाला गावात चाललंय गावात चाललं ना मला बेयचं माझं काम आहे का आईचा बड्डे नाही ते आईला साडी घ्यायची माझ्या पैसे नाहीत आता बरं पैसे नाहीत स्वतःच्या आईला बहिणीला घ्यायचं म्हणलं की लय पैसे असतात तुमच्याकडं ते माझ्या हक्काची माझी आई म्हणजे काय लोकांची का माझ्या पण हक्काची आहे ना असली तरी माझ्याकडे पैसे नाहीत तिचा 50वा बड्डे काहीतरी द्यायला नको साडी घ्यायची तिला मला सांग काय दोन मिनिटं तू रक्त की मी देऊ दे मला सोबत साडी मी चाललोय बाहेर नको डोकं आलो आओ मी जाऊ द्यायची ना तुम्हाला नाही काय नाही तसलं मी गाडी 40 घेईन काढून मग नाटकं गालात आई तेवली दिकी गालातली हा म्हणजे माझ्या आईला जुन्या साड्या देऊ आहे बरं आहे की तुमचं तुमच्या बहिणींना म्हणलं की जात की मोठ्या मोठ्या दुकानात घेऊन अगं माझ्या आईची आहे चांगली अयो म्हणजे तुमच्या आईची साडी मी माझ्या आईला देऊ आहे एवढी का भीक भीक लागली होय त्यांना भीक नाही लागली तरी माझी आई चांगलीच घालते चांगलीच घालते तुमच्या आईचं नको सांग मला आता कौतुक काय माझ्या आईला साडी आईचं पण नको सांगू मला कौतुक मी कौतुक नाही सांगत आहे तिला साडी घ्यायची म्हणलं घ्यायची उगत नाटक नको करू तसलं काय लयच तुम्हाला गाडीची लय घाई झाली चावी आता आता कसं जाता बघ चावी होल नाही बघते कसे जातात चावी दे काय चावी दे आज बत्ता सलाड नाही काय मला येऊ देणार का नाही मी 5 मिनिटात आवरते साडी घातलेली आहे बाहेर चाललंय गे बस मोडा नको घालू मध्ये मी मोडा नाही घालणार पण मला येऊ दे मग नाही मी काहीच मागत नाही दुसरं फक्त आईला साडी घेऊ द्या काहीच मागत नाही दुसरं खरंच सांगते नाही देख नाही चावी नाही देणार मला येऊ द्या नाही तर चावी नाही पाय पाय मग पाय पाय नाही जाणार मी मग दे हाय का काय तुम्हाला मी नाही देणार चावी तुझी काय आई बालिक राहिली का आता बालिक राहिली म्हणजे 50वा बर्थडे तिजन 50 मला नाही केलं ते किती बन काय मला काय माहित नाही तुम्हाला चावी दे नाही थांब बघ मी मारीन ना डोकं नको खाऊ चावी दे गप तुम्हाला बाकर तुकडा नको का रात्री नाटक करू नका सोडती चावी दे गायतली चावी दे सोडा मी नाटक नको करू मी लेहानीन सांगते नको नाटक नाही तुझी सोडा ना मी उद्या की मला मग तू कशाला येते पण कशाला येते म्हणजे माझ्या आईला साडी घ्यायची मी नाही घेणार माझ्याकडे 1 रुपया नाही कसा 1 रुपया नाही नाही माझ्याकडे काल कोंबडा ऐकले त्याचे पैसे कुठे काल चल मी नाही ऐकले काय मी नको गप्पा काल कोंबडा ऐकले त्याचे पैसे कुठे तुम्ही चावी नका घेऊ हा सांगते चावी सोल नाही तुला काना खाली टाकीन मी सोडीन भाई उगा नाटक नक करू चावी नका लागतंय मला मूर्ख पण नक करू सोल मग चल निघायचं बघते तुला तुम्हाला जायचं आहे का मला नाही घेऊन जायचं नाही तुम्ही घरला येऊ देते मी तुम्हाला रात्री जा चल निघ तुम्हाला घरला येऊ देणार नाही मी तुम्हाला आताच निशाण ए नको देऊ नाही तर बघ तसला हात बीत नका उचलू ते बालक मुलांचं एकलंय त्यांचा बर्थडे केलेलं चालतं पण तुझी मथाली आणि ठील दी तिचं किती वय आहे आणि तिचा बर्थडे कलायचा माझी आई म्हणजे मथाली आणि तुमची आई म्हणजे लय तरुण आहे का तिच्या बर्थडेला बरं देतात ना तुम्ही तर माझ्या आईला नुसती साडी देणार आहे ना तुम्हाला जा तुम्ही आता कुठं जाता ओ जायचं नाही जाऊ नाही देणार मी मला पण येते नाटक नका करू काय काय नाटक करू नका सांगते नाटक नका काय नाही मग जाव दे ना कशाला माझ्या मध्ये काय करते लाज वाटते का नाही एक तर साडी घ्यायची माझ्या आईला तुम्हाला तेवढं पण जमा ना का नाही घेणार मी मला सांगू नको बोंबलो नको ना लय मारेन अजून काही तुझं ऐकून घेणार नाही मी एकच तर साडी घ्यायची माझ्या आईला स्वतःच्या आईला म्हणलं तर लय घ्या माझ्या आईला म्हणलं तर तुम्हाला एक पण साडी घेऊ वाट नका सांग नको अनुला लायचं सट्टीवे कवल आता माझ्या आईला काय घ्यायचं म्हणलं की तुमचं लय दुखत माझ्या बाहेरच्या माणसांचं काय करायचं म्हणलं की तुम्हाला लय होत गप नाही चाल किती बोलते माझ्या हात उचलताय वे मग कोणाच्या उचलू बायको कोण तुम्ही गायचं बघायचं आता चल ती पेवशी बर आणि निघायचं बघायचं तुझ्या घरी चल जाणारच आहे मी राहणारच नाही तुमच्या जवळ जाणार नाही तर बघ चापटीन या मला घ्यायला मग सांग नाही लय झालं तुझ माझ्या माझ्या बाहेरच्या माणसांना काय करायचं म्हणलं की तुमचं आधीपासून असच आहे मला फक्त घ्यायला मग तुम्हाला सांगते जा तुझ्या घरी मी बी येत नसतो आता घरी लय झालं सटवे मला लाग आलाय आता
गले मला नाही यायचं घरला चल लुसणं फुंगणं माझ्या पती नाही चालणं तुम्ही जाणून सोडली ना कशाला आलाय आता घ्यायला जाऊ दे तवा लय लाग होता ना माझ्या डोक्यात ती डोक्यात बाहेर इचल चाललेलं जाऊ दे चल होय आणि बरं दोन दिवसान राग उतरला वे तुमचा दोन दिवस नाही आठवण आली बायकोची चल की माझ्या आईचा बर्थडे झाला हा तिला एक साडी घेतली असती तर किती म्हणजे चांगलं वाटलं असत नाव काढलं असत तिने अख्या गावात केलं असत बाई माझ्या जावईन साडी घेतली पण तुझी मम्मी तशी नाही कशी नाही माझी मम्मी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का माझी मम्मी चांगली नाही आणि तुमची मम्मी लय चांगली आहे असं म्हणायचंय का तुम्हाला तुझी मम्मी उलट की उलट चांगली आहे ना माझी आई मग एक साडी घेतली असती तर तुमचं काही बिघडलं असतं का घर दर तुमचं गेलं असतं वाया एका साडीनी चला आता काय नाही मी घरी येणार नाही लय हकलून दिली ना अशी निघ म्हणून आता मी काही येत नसते घरी जा तुमचं काय ती साली साली कळती इथं फाटके कपले घालतोय लोज शिवतोय निघत हा तुम्ही शिवलेले घाला माझ्या आईला एक साडी घेतली असती तर तुमचं लय बिघडलं असत इथं दोन धुयला कोण नाही म्हणजे दोन धुवा न्यायची का मला तिकडं तेवढ्या पुरतीच लागते बायको धुणं धुवायला स्वयंपाक करायला भांडी घासायला आई बहीण काय नाही करत आई बहीण नुसतं झोपायला त्या आणि मी म्हणजे कामाला म्हणजे तुम्हाला काय माझी आठवण बिठवण नाही आली तुम्हाला मला कामाला न्यायची जेवायला बी कोण द्याय नाही माहिती मग बायकोची किंमत काय शिकायची एक साडी मागितली होती तेवढी एक द्यायला काय झालं होतं तुम्हाला जाऊ दे चोलून दे आता पलत घेऊ मम्मी काय नाही मला आईले ओरडली उगाच खाऊ माझं ओरडली कसली बोलली ती मला माहितीये का तुमच्याकडे तर बघतेच म्हणली आता नाही काय मम्मी तुझे लगेच म्हणून जाऊ दे जावायची जावायचे सगळे गुण सांगितलेत आईला आता कळलंय तिला पण कसं आहे जावाय ते नका सांगू मला तुम्ही डोकं पण नका खाऊ आता जावा तुमचं तुम्ही निघून मी येणार नाही यायला लागन मला कसं यायला लागन मला नाही यायचं पण नाही मला नाही कळ मत तुझे करमत नाही ना तर आधीच बायकोला जरा गोड बोलायची द्यायची एक साडी जाऊ दे आता घेऊ फलत मम्मी घे काय आई आता माग राहणार मला तिला तिकडे सांगायला जायला लागन जा ना मग सांगून बघू आता काय म्हणती सोडती का ठेवती मला इथं काय माहिती आले मी तिला बोलवते काय केलंय तुला साडी घ्यायला जायचं होतं तर त्याच्यावर भांडण काढून हाकलून दिलंय मला आता नाही भांड करत आता नाही भांड आलेलं रस्ता नीट नीट काय मागायचं उठ लवकर मा मी चुकलं असलं ना माफ कर माफ इथं नाही पांढरा हे बघा अंधारावर राखत माफ कर आज नाही काय माफ करायला किती हाणून घेऊ आलाय बसलाय उठ पाणी पाणी सुद्धा मिळणार नाही तुला आलेलं रस्त्यांचा दे पाणी पाणी नाही काय नाही आज नाही कळलं का काय मग मामी तुम्ही ना असं नका कलो गलीबा आलाय तुमच्या मुलीला गलीबाला लय सुसत काय काय सुसत बंद करायचे तक ते मुलगी बघ मुलगी काय माझी काय चुकी होती माझी काय चुकी नव्हती आई तुझ्या बड्यासाठी साडी घ्या म्हणून माग लागले तर नाही म्हणले मला रुपया देत नाही माणूस माझ्याजवळ नवीन साली नाही चल माझ्या कसलं खोटं बोलते किती खोटं खोटं बोलते ताई खोटं बोलती तुम्ही खोटं बोलताय आलाय ना मी पाणी सुद्धा घेणार नाही तुला आम्ही पाणी काय नाही पाणी नाही भेटणार तुला लावा मामी येवले बाल पोलत नाही असं तुम्हाला म्हणणार लावा नाही 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 एवढी बार तुला चार वाजता दाखवणार आहे उठून निघायचं कुठे तर लाडी गुड नावायचे राय नाही मामी मामी पाठवा ना काय पाठवा पाठवा आधी कळलं नाही काय लावताना पाठवणार नाही का नाही एवढं नाही पाठवायची अजिबात नाही काय त्याचं बोलायचं नाही माझ्या विश्वास नाही आलंय ना रस्त्यात निघाल त्या मुली लय सांभाळलंय मी सांभाळलं मग कशी लावली इकडं दुखावलं नाही काहीच दुखावलं नाही मग कशी हानमार करून लावली पाठवणार नाही का नाही पाठवायची अजिबात बघायचं तुम्हाला बघायची बघायचंय बघ टाकीन उली मग बघ नाटक नका करू तसली त्यांना काही डोकं बी काय माझं जीव आहे तिच्यावर जीव कळाला काय माहिती का नाही का
गप्पा नाटक नका करू त्याकिन मग मला पाहिजे ती काय पाहिजे माझी बायको मला दे आता एवढी बार लावी मग परत आज बघ कारण आलं नाही तसं हा पलत नाहीयेत काय बघ बघ तुझं तुझे बार आता म्हणतात परत नाही तर बघू आता जाऊन बघते नाही था का टाकिन काय सांगतोय का नाही चला आई पाण्याचं घ्यायची का परत यावं लागेल ना मला चला वाट लावून चला की आता पटापट जाऊ काय जाते आता येऊ कसं असं बाय लक्ष असल जाते आता बघू काय करतात चला वळवा आई काळजी घे तुझी हा बस मॅडम हा बाबांना सांग घ्यायला आलते म्हणून हे